नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मिल्क पावडरची बर्फी. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. आणि ही बर्फी करताना मी ह्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे. या वाटीने अर्धी वाटी दूध, ह्याच वाटीने अर्धी वाटी साखर, त्यात एक विलायची टाकून घेतलेली आहे जी मी मिक्सरवर ग्राइंड करणार आहे. आणि याच वाटीने दोन वाट्या घेतलेली आहे इथे मी मिल्क पावडर. या चमच्याने घेतलेले आहे 1.5 चमचा कोको पावडर आणि या चमच्याने घेतलेला आहे 1 चमचा तूप. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण एक पॅन गरम करायला ठेवूया. या पॅनमध्ये हे जे 1 चमचा तूप आपण घेतलं होतं ते ट्रान्सफर करूया. या तुपावर आता आपण हे दूध टाकूया. याला थोडं हलवून घेऊ आणि त्यात ही मिल्क पावडर टाकून देऊ. मिल्क पावडर कंटिन्युअसली ढवळत राहायची जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. मंद आचेवर ही मिल्क पावडर आपण सतत हलवत राहूया. आणि तिला सतत हलवलं की ती बुडाला लागत नाही. मिल्क पावडरचा आता खमंग वास येतोय, म्हणजेच की मिल्क पावडर आता छानपैकी भाजलेली आहे. आता त्यात आपण साखर टाकूया. ही साखर मी बारीक करून घेतली होती मिक्सरवर, ती आता याच्यात ॲड करूया. साखर टाकल्यानंतर मिश्रण थोडं पातळ होईल. थोड्या वेळानंतर ते परत पॅन सोडायला लागेल. आपलं रेडी आहे. जवळपास 10 मिनिटे हे मिश्रण मी हलवलेलं आहे. आता हे मिश्रण पॅन सोडायला लागलेलं आहे. ही बर्फी करायला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटे लागतात, जास्त वेळ लागत नाही. अतिशय कमी वेळात आणि अतिशय स्वादिष्ट दाणेदार बर्फी आपली तयार होते. मी या ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. यात आता मी यातलं अर्ध मिश्रण ट्रान्सफर करणार आहे आणि अर्ध्या मिश्रणामध्ये कोको पावडर मिक्स करणार आहे. बघा, यातलं अर्ध मिश्रण आपण ट्रान्सफर करणार आहोत या ताटामध्ये. याला खालून तूप लावलेलं आहे, ताटाला खाली तूप लावलेलं आहे, लक्षात ठेवायचं, नाही तर मिश्रण खाली चिटके. बरोबर अर्ध मिश्रण आता याच्यावर मी ट्रान्सफर करते. आणि हे जे उरलेलं मिश्रण आहे याला आता थोडंसं कोको पावडर टाकून हलवूया. यात आता थोडी कोको पावडर मिक्स केलेली आहे आणि हे मिश्रण आपण कोको पावडर टाकून थोडं मिक्स करून घेणार आहोत. आणि मग हे
त्या मिश्रणावर आपण ट्रान्सफर करणार. हे मिश्रण आपण आता या बर्फीवर ट्रान्सफर करणार. या मिश्रणावर आपण हे ट्रान्सफर करणार. त्याला आता आपण व्यवस्थित पसरून घेऊया. मी हे कोको पावडरचं मिश्रण केलेलं होतं तयार, हे व्यवस्थित आता पसरवून घेतलेलं आहे छानसं. आता हे मिश्रण आपल्याला सेट करण्यासाठी ठेवून द्यावं लागणार आहे. बर्फी आता सेट झालेली आहे. याला सेट व्हायला फक्त 15 मिनिटे लागलेली आहेत. आता आपण ही कट करून बघूया. मी तुम्हाला बर्फी काढून दाखवते. हे बघा, बर्फी तुम्हाला काढून दाखवलेली आहे. त्याला 2 लेयर्स दिसत आहे. आता ही बर्फी आपण तोडून बघूया. बघा किती पटकन तुटते आणि अतिशय दाणेदार अशी बर्फी तयार झालेली आहे. खायला सुद्धा अप्रतिम चवीची आणि दाणेदार अशी बर्फी तयार झालेली आहे. दिसायला सुद्धा बर्फीचं टेक्स्चर अतिशय सुंदर दिसत आहे. तुम्ही नक्की करून बघा. अगदी तोंडात विरघळणारी बर्फी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.